बॉसच्या घरात खरं तर बोलायचे असतात असेल तर मला खूप भीती वाटते, किंवा अशातला जो प्रकार झालेला म्हणजे काय म्हणजे तू काय करतोस का भीती वाटायला. नाही खरं काय सांगू का, प्रथमदर्शनी माझी भीती वाटू शकते हे मी मान्य करतो, अगदीच वाटू शकते, पण जसं जसं मला ओळखतात ना लोक ती कमी होते, म्हणजे माझा आधारही वाटायला जे शर्मिष्ठा आणि मेघानी सुद्धा मला बोलून लागतो की यार तू असा का नव्हता साधीपासून, हा असताना मला आवडतो. म्हटलं अगं मी असंच आहे. मेघानी एकदा मला असंही विचारलं असतं खूप उशीर केला तरी मी तुला समजून घेण्यात किंवा तुला ओळखण्यात किंवा आपली मैत्री होण्यात. म्हणलं अगं माझ्या बाबतीत खूप वेळा असं होतं लोकांना वेळ लागतो मी कळायला, काही लोकांना पटकन कळतो. स्वप्नालीला मी फार पटकन कळलो, मग कदाचित तो माझा चॉईस असेल कोणाला मी पटकन कळू द्यायचं आणि कोणाला नाही असंही असू शकतं, सबकॉन्शियसली होत असेल. पण हा म्हणजे शॉर्ट टेम्पर हा एक दुर्गुण आहे माझ्यातला, ज्याच्यावर मी खरंच मनापासून बिग बॉसच्या घरात असताना काम केलं की आपला रागावर ताबा असला तर आपलं निम्मं आयुष्य सोपवून जाईल. कारण कुठेतरी मला हे नक्की माहिती आहे मी माणूस म्हणून वाईट नाही, कोणीच नसतं वाईट माणूस असं कधीच कोणी नसतं. मग तो खुनी असला तरी त्याची एक चांगली बाजू तर असेल, एक काहीतरी. एक फार फेमस वाक्य आहे, देर इज सम काइंड ऑफ गुडनेस इन सम अमाऊंट इन एव्हरीबडी. तो एक चांगला गुण असेल कुठला तरी म्हणजेच तो पूर्ण वाईट माणूस नाही हे सिद्ध होतं. तर हे मला माहिती होतं मग चुकतंय कुठे चुकतंय कुठे, तर राग फटकन राग येतो मला. म्हणजे माझं बऱ्याचदा काय प्रॉब्लेम होतो जो माझ्या इंडस्ट्रीमध्ये कामातसुद्धा मला कधीकधी त्याच्यामुळे तोटा झाला आहे, माझा मुद्दा बरोबर असतो बोलण्याची मांडायची पद्धत चुकते, त्यामुळे तो रिसिव्हच इतका चुकीच्या पद्धतीने होतो समोरच्याला. मला तसं नव्हतं म्हणायचं पण वेळ गेलेली असते. तसं काहीसं तिकडे झालं पण थँकफुली सगळ्यांनी सांभाळून घेतलं समजून घेतलं आणि हळूहळू बदल नक्कीच झाला असंही मला सांगितलं, हे फार बरं झालं. येस बरोबर, पूर्वीचा असतात आणि नंतरचा असतात खूप असे डिफरन्स जाणवायला लागले. फरक पडतोच कारण ना ते एकतर सगळे आम्ही किती वर्ष काम केलं वगैरे हे मुद्दे तिथे गौण होते, कारण तिथे सगळे एका लेवलला. म्हटल्यावर मला जितका राग येतो तितकाच त्यालाही येतो, तितकाच अधिकार चिडण्याचा समोरच्या व्यक्तीलाही आहे. ती व्यक्ती मूळ स्वभावच तसा नाही आहे चिडका, त्यामुळे चिडत नाही आहे. पण जर ती चिडली तर मी काय करेन, मग मी अजून चिडणार का, मग ती अजून चिडणार का, मग त्याला एंडच नाही काय. मग पहिल्यांदाच जेव्हा स्वतःला राग येतो तेव्हा का राग आला ह्यासाठी आला नाही, पण हे कारणच नव्हतं राग यायचं, ओके मग हे होतं, पण मग ह्यात काय चुकलं, मग आपलं काय कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, असं पाहिजे तसं, हा विचार करायला लागणं किंवा ही सुरुवात होणं विचारांची ही फार मोठी देणगी मिळाली मला बिग बॉसमध्ये. असाच विचार करत असताना तुला असं वाटलं का की बिग बॉसच्या घरात की या ठिकाणी किंवा या क्षणी मला कुठेतरी रॉंग परसिव्ह करतात मी, असं नाही आहे असं कुठेतरी झालं का तुला? हो, मला जेव्हा महेश सर म्हणले की आयुष्यात तू कुठल्याही टीमचा कॅप्टन बनून तेव्हा मला खूप खूप वाईट वाटलं, म्हणजे मला डबल ढोलकी म्हटलं गेलं त्याचंही वाईट नव्हतं वाटलं. पण महेश सर जेव्हा हे वाक्य बोलले तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं, कारण आय हॅव लीडरशिप स्किल्स हे मला नक्की माहिती आहे, वर्षानुवर्ष ॲप्टिट्यूड टेस्टमधनं दिसलं आहे. मी कॉलेज लेवलला काही टीम्सची कॅप्टन्सी केली आहे. किंवा पटकन 10 लोक कन्फ्युज्ड असतील तर एक मिनिट काय झालं आहे असं 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 असं, ही ॲनालिटिकल स्किल थोडंफार आहे माझ्यात, हे दिसलं आहे आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासात. सिच्युएशन समजून घेणं, सांभाळून घेणं एक वेळ नाही जमणार, पण निदान समजून घेण्याची एक क्षमता पण आहे माझ्या, हे सगळं मला माहिती आहे. पण सर तुम्ही असं म्हणलं तर हे ते दिसणार बाहेर, बाहेर दिसण्याचाही प्रश्न नाही, ते नंतर मी रेक्टिफाय करू शकेन, पण त्या क्षणी मला आतमध्ये नाही यार मी असा नाही आता कसं बिल करू, हे तेव्हा वाईट वाटून गेलं होतं. रागीट मी वाटलं स्वाभाविक होतं, म्हणजे मी त्याला काहीच डिफेंड करू शकत नाही, कारण हो माझा राग खूप दिसला होता पहिले 4 आठवडे तर फारच, त्यामुळे ते ती चूकही होती काही अंशी माझी. पण डबल ढोलकी वॉज ठीक आहे, म्हणजे ते काय एक टर्म ते काय मी फार मनावर लावून घेतलं नाही मनाला त्याच्यावर, म्हटलं ठीक आहे हे इमेज बदलायचं आहे एवढं मी ठरवलं होतं, पण त्याच्यात त्याचा धक्का नाही घेतला मी वाट. अजून काही अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत पाहत राहा मराठी वर्ल्ड.